रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। भटक्या विमुक्त जातींचे संघटन करून त्यांना योग्य दिशा देणार प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड। भटक्या विमुक्त जाती जमातींच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवत आहे। राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी बैठकांमधून लोकांनी मांडलेले प्रश्न वरिष्ठांना कळवण्यात येणार आहेत। येत्या 2 महिन्यात सर्व जमातींची संघटना करणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी केले। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त पक्षातर्फे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मार्केट यार्ड येथे झालेल्या ग्रामीण विभागाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एवाय पाटील हे होते। स्वागत व प्रास्ताविक करत जिल्हा अध्यक्ष कृष्णात पुजारी यांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विविध प्रकारच्या समस्या प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व जिल्हा अध्यक्ष एवाय पाटील यांना सांगून त्या समस्या लवकर सोडून भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली। सूत्रसंचलन जिल्हा कार्याध्यक्ष महादेव सनगर यांनी केलं। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय हजारे, नवनाथ शिंदे, संताजी पाटील, सलोनी पुजारी, संभाजी हराळे, बाळासाहेब देशमुख, संजय नाईक, संभाजी पाटील उपस्थित होते। आभार युवराज पाटील यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी वाशीहून के एस रांगे। आज थोड्याच दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत। त्या निवडणुकीच्या संदर्भात आपण कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आपल्याला आपला उमेदवार राष्ट्रवादीचा पट उभा राहतोय, त्याला कशा पद्धतीत मदत करता येईल हे सुद्धा आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे। आज आपल्याला ओबीसी मधून काही भटक्या विमुक्त आरक्षण नसतंय आपल्याला जिल्हा परिषदला ओबीसी मधून उभा राहायला। आज ओबीसी मधून कुठं काय आरक्षण कसं पडतंय त्या पद्धतीनं आपण पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे।